आम्हाला मागं लोकसभेला जो फटका बसला त्याच्यामध्ये देखील शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, अल्पसंख्याक, मायनॉरिटी ह्या सगळ्यांना पुन्हा आपलासं करण्याचा प्रयत्न हा देखील आमचा चाललेला आहे. मागे जो नेरेटिव्ह आमच्या बाबतीमध्ये विरोधकांनी सेट केला आणि त्याची आम्हाला किंमत मोजावी लागली, उदाहरणार्थ CAA कायदा, आपण बाहेरच्या भारतीयांना भारतामध्ये आणण्याच्या करता आणि त्यांना भारतीयत्व भारताचं नागरिकत्व देण्याच्या करता तो कायदा होता. परंतु समज असा करण्यात आला की बाहेरचे भारतीय आणणार आणि इथल्या मायनॉरिटीच्या लोकांना बाहेर पाठवून देणार. महायुतीचे प्रमुख पक्ष ह्यांच्याही एकत्र सभा वेगवेगळ्या रिजनमध्ये घ्यायचं आम्ही ठरवलेले, 6 रिजनमध्ये 6 सभा आणि 1 सातवी मुंबईमध्ये, अशा 7 सभा आम्ही घेणार आहे. जिल्हावाईज सभा आमचे त्या त्या भागातले मंत्री महायुतीचे ते आणि आमचे महायुतीतले घटक पक्षाचे प्रमुख मान्यवर अशा पद्धतीनं त्या जिल्ह्यामध्ये पण होणार आहे. अशा पद्धतीनं महाराष्ट्र मध्ये कधीच मागं घडलेलं नव्हतं. जे आत्ता घडतं आहे ते अक्षरशः महाराष्ट्राचा नाव लौकिक खराब करणाऱ्या गोष्टी आहेत. ह्या ज्या सर्व राजकीय पक्षांनी, सत्ताधारी विरोधी पक्षांनी सगळ्यांनी बोध घेतला पाहिजे. ज्या ज्या पक्षांच्याकडनं किंवा त्या पक्षाच्या नेतृत्वाकडनं कार्यकर्त्यांच्याकडनं चुका होत आहेत त्या चुका ताबडतोब थांबवल्याच पाहिजेत असं माझं मत आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.